नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, टीसी कॉलेज बारामती. मित्रांनो, मागच्या 1.5 वर्षापासून आपण पॅन्डेमिकमधून जात आहोत. या पॅन्डेमिकमधला अनुभव असा आहे की आपल्या ज्या काही सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत, कॉलेजच्या असतील, विभागाच्या असतील किंवा वेगवेगळ्या विषयांच्या असतील, त्या सर्व ॲक्टिव्हिटीज ऑनलाईनच्या माध्यमातून होत आहेत. तुम्ही ॲडमिशन मागच्या वर्षी ऑनलाईन घेतलं, यावर्षी सुद्धा ऑनलाईन घेतलं, तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन सबमिट केले. पण या सर्व गोष्टी करत असताना बऱ्याच वेळा एक विभाग प्रमुख म्हणून मला विद्यार्थ्यांचे फोन येतात. त्यांच्या अडचणी खूप साध्या आणि सरळ असतात, पण त्यांना वेबसाईटची माहिती नाही. आपल्या कॉलेजची वेबसाईट आहे आणि आपण या पॅन्डेमिकच्या काळापासून साधारणपणे सर्व ॲक्टिव्हिटीज ऑनलाईन माध्यमातून घेतोय. ज्या काही विद्यार्थ्यांच्या सूचना आहेत, परीक्षा बाबतीतल्या सूचना असतील, परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या बाबतीतल्या सूचना असतील, त्यानंतर वेळापत्रक असेल, त्यानंतर वेगवेगळ्या विषयांसाठी आपण आपले क्लासरूम कोड वेबसाईटवर टाकत असतो, या सर्व गोष्टी वेबसाईटवर उपलब्ध आहेत. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना वेबसाईटच्या बाबतीत माहिती नाही. मग ते काय करतात, डायरेक्ट लगेच मोबाईल काढतात आणि प्राध्यापकांना फोन लावणे, विभाग प्रमुखाला फोन लावणे, असे प्रकार होतात. तर आजच्या या व्हिडिओचा खरा उद्देश असा आहे, किंवा ॲक्च्युअल उद्देश असा आहे, की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपल्या कॉलेजच्या वेबसाईटबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे, जेणेकरून ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल आणि तुम्हाला कुठल्याही प्राध्यापकांना किंवा विद्यापक विभाग प्रमुखाला फोन लावण्याची गरज भासणार नाही. त्याच्यासाठी हा एक प्रयत्न आहे. माझी सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आणि जी काय प्रक्रिया आहे ते समजून घ्यावी, जेणेकरून आपल्यालाही कुठला त्रास होणार नाही आणि कुठल्याही प्राध्यापकाला किंवा विभाग प्रमुखाला फोन लावण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. तर मी तुम्हाला आपल्या कॉलेजच्या वेबसाईटचे एक डेमोज दाखवत आहे. आपल्या कॉलेजच्या वेबसाईटवर कुठली गोष्ट कुठे बघायची, विशेषतः विद्यार्थ्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मी स्क्रीन शेअर करून डायरेक्ट कॉलेजच्या वेबसाईटला लॉग इन करतो. आपल्या सर्वांना माहितीच आहे आपलं कॉलेजचं नाव तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती असं आहे. त्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट शोधण्यासाठी कॉलेजच्या वेबसाईटला जाता, त्यावेळेस तुम्हाला कॉलेजची वेबसाईट माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं सिम्पली कॉलेजची वेबसाईट माहिती जरी नसेल तर गुगलमध्ये सर्च इंजिनला फक्त टीसी कॉलेज एवढं जरी टाकलं, बारामती सुद्धा टाकायची गरज नाही. आपलं महाविद्यालय अत्यंत प्रसिद्ध असं महाविद्यालय आहे. टीसी कॉलेज बारामती टाकलं तरी दिसेल, टीसी कॉलेज टाकलं तरी दिसेल. त्याच्यावरती क्लिक करा आणि दिलेल्या लिंकवरती क्लिक करा, आपोआप ते तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटला घेऊन जाईल. ज्यावेळेस कॉलेजची वेबसाईट ओपन होईल त्यावेळेस हे तुम्हाला होम पेज दिसेल. या कॉलेजच्या वेबसाईट ही आहे आपल्या कॉलेजची वेबसाईट. याच्यामध्ये बरेचसे टॅब आहेत. साधारणपणे जे वरचे जे टॅब आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजची माहिती मिळेल. हे होम टॅब झाला. अबाउट अस म्हणजे अबाउट कॉलेजबद्दल माहिती आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अकॅडमिक्स कोणकोणते ज्या अकॅडमिक्स गोष्टी आहेत ते तिथं तुम्ही आम्ही आवर्जून उपस्थित केले दाखवलेले आहेत. त्यानंतर आपल्या कॉलेजमध्ये जे काही डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटची सर्व डिपार्टमेंटची माहिती इथं आहे. ॲक्टिव्हिटीज ज्या आपण रन करतो त्या सर्व ॲक्टिव्हिटीजची माहिती इथं आहे. कॉलेजमध्ये एक IQC नावाचा विभाग आहे, त्या विभागामार्फत बऱ्याचशा मॅथ्स संदर्भातल्या ॲक्टिव्हिटीज चालतात, तो एक भाग तिथं आहे. त्यानंतर गॅलरी आहे, त्याच्यामध्ये फोटोज, व्हिडिओज, कॉलेजचे जे काही कार्यक्रम असतात, समारंभ असतात, त्या सर्व समारंभाचे कार्यक्रमाचे फोटो तुम्हाला इथं पाहायला मिळतील. आणि सर्वात आणि महत्त्वाचा भाग हा तुमच्यासाठी आहे, ज्याला नाव दिलेलं आहे स्टुडंट कॉर्नर. स्टुडंट कॉर्नर म्हणजे मुलांच्या संदर्भातला हा एक कॉर्नर आहे. तिथं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही माहितीच नाही आहे की वेबसाईटला जाऊन काय बघायचं आणि काय नाही. तर याच्यामध्ये ॲडमिशन आहे, क्वेश्चन बँक आहे, एक्झामिनेशन आहे, रिझल्ट आहे, त्यानंतर तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतात त्याचे उत्तरं येत आहेत, त्याला आपण फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन म्हणतो. ई कंटेंट्स तुम्हाला मिळणार आहेत, पब्लिकेशन्स मिळणार आहेत. पण ज्या काही सूचना पडतात वेळोवेळी, परीक्षेच्या असतील, फॉर्म भरण्याच्या असतील, क्लासरूम जॉईन करण्याच्या असतील, ॲडमिशनच्या संदर्भात असतील, त्या सर्व सूचना तुम्हाला या टॅबखाली मिळणार आहेत. तुम्ही थोडंसं खाली आलात तर तुम्हाला कॉलेजचं ब्रीदवाक्य दिसेल, वी फॉर द स्टुडंट्स. डाव्या बाजूला 3 येलो कलरचे टॅब आहेत. तर पहिला टॅब आहे ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म. ज्यावेळेस तुमचे एक्झाम फॉर्म सुटतात त्यावेळेस तुम्हाला या टॅबचा वापर करून एक्झामिनेशनचा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करता कुठल्याही गोष्टीचं असेल, ॲडमिशनचं असेल, एक्झामचं असेल किंवा आणखी कशाचे असेल, त्या ऑनलाईन पेमेंटच्या टॅबअंतर्गत तुम्हाला त्या गोष्टीचं पेमेंट करायचं आहे.
आणि सर्वात खालचा आणि शेवटचा जो टॅब आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन ऍडमिशन. जर तुम्ही सुरुवातीला तुम्ही याच्यातूनच तुमचं ऍडमिशन केलेलं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना ही प्रोसेसच माहिती नाही किंवा वेबसाईटचीच माहिती नाही, ते खूप हुशार आहेत, पण आपल्याला या माहिती नसल्यामुळे आपण कॅफेमध्ये जातो आणि फॉर्म भरतो. तर यापुढे वेबसाईटची माहिती व्हावी म्हणून हा खरं तर एक केलेला माझ्याकडून केलेला एक प्रयत्न आहे. त्यानंतर बऱ्याच वेळा छोट्या छोट्या कारणासाठी विद्यार्थी किंवा मुलं आम्हाला फोन करतात, सर आमचं आम्ही ॲडमिशन घेतलं आहे पण आमच्या कुठल्याच क्लासरूमला आम्ही जॉईन होत नाही आहे, आम्हाला करून घेतलं जात नाही आहे. आम्ही क्लासरूम संदर्भातल्या सूचना किंवा त्या व्हॉट्सअप ग्रुप संबंधितील सूचना आम्ही या टॅबखाली टाकत असतो. जे काही कॉलेजचे नवनवीन अपडेट येत असतात ते सर्व अपडेट्स या टॅबखाली येतात, त्याला आपण न्यूज अँड अनाउन्समेंट म्हणतो. इथं सर्व प्रकारचे जे काही लेटेस्ट गोष्टी असतात ते तुम्हाला इथे दिसतात. उदाहरणादाखल एक तुम्हाला मी दाखवतो, हे बघा इथं दिसतं का, एफ वाय बी कॉम, एस वाय बी कॉम, टी वाय बी कॉम, गुगल ॲप्लिकेशन, गुगल कोड, क्लासरूम कोड, व्हॉट्सअप ग्रुप, अशा प्रकारची एक हायलाईट मूव्ह होताना दिसते. याच्यावर जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला तुमच्या एफ वायचे जे काही सब्जेक्ट्स आहेत, जे काही टीचर्स आहेत, त्यांची नावं, नंतर कोणता क्लासरूम कसा जॉईन करायचा, त्यासाठी काय कोड असणार आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक काय आहे, सर्व काही दिलेलं आहे. पण काय होतं आपण बघतच नाही आणि उठतो आणि प्राध्यापकांना फोन लावतो, मग त्यावेळेस वेळ बघत नाही, काळ बघत नाही, ह्याचा त्रास तुम्हालाही होतो, प्राध्यापकांनाही होतो. तर या सर्व गोष्टी टाळण्यासाठी हा एक मी व्हिडिओ बनवत आहे आणि ते तुम्हाला पाठवत आहे. सर्वांनी हा व्हिडिओ अवश्य बघा. आता एक तुम्हाला मी डेमो दाखवतो. न्यूज अँड अनाउन्समेंट या टॅबखाली आपल्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही मागच्या ज्यावेळेस एफ वाय बी कॉम, एस वाय बी कॉम, टी वाय बी कॉमचे लेक्चर सुरू झाले साधारणपणे 2 महिन्यापूर्वी, त्यावेळेस आम्ही ही एक नोटीस टाकली होती आणि या नोटीसच्या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना विनंती केली होती की या नोटीसला तुम्ही क्लिक करा आणि याप्रमाणे तुमचा क्लासरूम, तुमचे व्हॉट्सअप ग्रुप्स जॉईन करा. हे करून सुद्धा त्यानंतर सुद्धा मला एक विभाग प्रमुख म्हणून किंवा एक प्राध्यापक म्हणून बऱ्याचशा मुलांचे फोन आले, सर आम्हाला जॉईन केलं जात नाही आहे, आम्हाला मेल येत नाही आहे. आपल्या जी संख्या आहे ती प्रचंड आहे, आपल्याकडे सिनियर कॉलेजच्या संख्या साधारणपणे 7,000 आहे. प्रत्येकाला मेल पाठवला जाणार नाही आणि ते शक्य पण नाही, पण अशा नोटीसला तुम्ही शोधायचं आहे इथं येऊन आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या क्लासरूम जॉईन करायचं लक्षात ठेवा. जेणेकरून तुम्हालाही कुठली अडचण येणार नाही, तुमचे वेळेत लेक्चर होतील, रोज तुम्हाला त्या विषयाची लिंक मिळेल आणि तुम्हाला तुमचे लेक्चर्स वेळेवर करता येतील. तर मी ती लिंक तुम्हाला दाखवतोय, आपण ती लिंक बघूयात आणि नंतर थांबूयात. याच्यावरती तुम्ही क्लिक जरी केला तरी तुम्हाला ती लिंक ओपन होते. इथे व्ह्यू ऑल म्हणजे सगळ्या प्रकारच्या नोटीस तुम्हाला ॲट अ टाइम बघता येते. आपण त्याच्यावरती क्लिक करूया म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या नोटीस जागेवर दिसतील. तेव्हा सर्व नोटीस इथे दिसत आहेत, त्यातली ही नोटीस बघा, एफ वाय बी कॉम, एस वाय बी कॉम, टी वाय बी कॉम, गुगल क्लासरूम, क्लास कोड, याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ती ते पेज ओपन होईल. आणि जर या पेजला तुम्ही गेलात ओपन झालेल्या, तर तुम्हाला क्लास वाईज, सब्जेक्ट वाईज क्लासरूम कोड, व्हॉट्सअप लिंक, टेलिग्राम लिंक दिसणार आहे. हे बघा, एफ वाय बी कॉमचे जे काही 4 सब्जेक्ट्स आहेत, फायनान्शियल अकाउंटिंग, मार्केटिंग, सेल्समॅनशिप, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, कंज्युमर प्रोटेक्शन, जे हे टीचर्सचे नाव आहेत, हे क्लास कोड आहे, गुगल क्लासरूम कोड आहे, टेलिग्रामचे लिंक आहेत, व्हॉट्सअपचे लिंक आहेत, हे झालं एफ वायचं, असंच आहे एस वायचं सुद्धा आणि हे असंच आहे टी वायचं सुद्धा. तर या गोष्टी ऑलरेडी तिथं दिलेल्या आहेत, फक्त आपण काळजीपूर्वक बघत नाही आणि ते न बघितल्यामुळं त्याचा त्रास तुम्हालाही होतो आणि आम्हालाही होतो. तर विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून वेबसाईटबद्दल माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, याप्रमाणे पुढच्या सर्व कामे तुम्ही स्वतः करा. छोट्या छोट्या कारणासाठी प्राध्यापकांना फोन करू नका, सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे करा. हा व्हिडिओ आणखी एकदा हव्या तेवढ्या वेळा तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे करा. मला वाटतंय पुढे झालं असेल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा तुमच्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. धन्यवाद.